गणेशाच्या आगमनाच्या दिवशी पूजा खेडकर सारख्या अपप्रवृत्तीचं विसर्जन झालं असं मी म्हणेन. पूजा खेडकर यांनी आयएएस मध्ये येण्यासाठी जे जे काही केलं ते सगळं कोणत्याही कायद्यात बसणार नव्हतं. त्यांनी सगळ्या यंत्रणांना फसवलं होतं, सगळ्या कायद्यांना धुडकावून लावलं. आणि अशा पद्धतीने ज्यांनी ज्यांनी ही सेवा मिळवलेली आयएएस मध्ये आता कार्यरत आहेत त्यांच्या बाबतीतही असेच कठोर निर्णय घेतले जातील. वादग्रस्त शिकाऊ आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना अखेर केंद्र सरकारने बडतर्फ केलेला आहे. हा निर्णय आज आला. आज गणेशाच्या आगमनाच्या दिवशी पूजा खेडकर सारख्या अपप्रवृत्तीचं विसर्जन झालं असं मी म्हणेन. पूजा खेडकर यांनी आयएएस मध्ये येण्यासाठी जे जे काही केलं ते सगळं कोणत्याही कायद्यात बसणार नव्हतं. त्यांनी सगळ्या यंत्रणांना फसवलं होतं, सगळ्या कायद्यांना धुडकावून लावलं होतं. अशा परिस्थितीमध्ये आयएएस लोकांना एवढं संरक्षण असतं की त्यांना काही होणार नाही असा एक समाजामध्ये संदेश जात होता. त्या संदेशाला या निकालामुळे, या निर्णयामुळे एक चाप लागलेला आहे. पूजा खेडकर यांच्यासारखी अपप्रवृत्ती जर आयएएस सारख्या सेवेमध्ये आल्या तर त्याच्यामुळे देशाचा जो एक प्रशासकीय कण आहे त्याला एक मोठा धोका पोहोचत होता. तो धोका याच्यामुळे कमी झाला आणि याच्यापेक्षा एक चांगली एक संदेश लोकांमध्ये गेला की जर पाठपुरावा केला, जर व्यवस्थितपणे एखाद्या प्रकरणाची हाताळणी केली तर आयएएस यांना प्रचंड संरक्षण असतं. त्यांना काढणं सहजासहजी पंतप्रधानांना सुद्धा शक्य नसतं. अशा स्थितीमध्ये हा निर्णय केंद्र सरकारला घ्यावा लागला. त्यासाठी त्यांनी जे काही केलं असेल ते आता आपल्याला माहिती नाही, परंतु हा निर्णय हा स्वागतार्ह आहे. आणि अशा पद्धतीने ज्यांनी ज्यांनी ही सेवा मिळवलेली आयएएस मध्ये आता कार्यरत आहेत त्यांच्या बाबतीतही असेच कठोर निर्णय घेतले जातील अशी मला खात्री वाटते.